दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे ना, तिकडनं आत आलात ना. आम्हाला माहिती नव्हतं की तू असं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय मार्केटला, कारण उद्या आहे मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी, 27th अॅनिव्हर्सरी आहे. त्याच्यासाठी आपल्याला डेकोरेशन घ्यायला जायचं आहे. बरोबर, तर आपण आता निघतो लगेच, ऊन खूप आहे ठाण्यात, आपण लगेच निघूया. तर मार्केटमध्ये घेऊ ना, मार्केटमध्ये चांगलं भेटेल लगेच. मार्केटमध्ये जाऊयात. चला, टेम्पो टेम्पो. अरे वाला स्पीकर, हां स्पीकर 100 रुपये आहे. कुठला घेऊ? मंडळी आता मार्केटमध्ये आलो आहे आणि इकडे हे बघतो आपण. झोपा रे झोपा, काका आमचा झोपा. तर हे एक आहे आणि बड्डे अॅनिव्हर्सरी आहे. हे ब्लॅक चला हॅपी अॅनिव्हर्सरी. और वो जो पीछे गोल्डन कलर का चादर रहता है मालूम है, झालर झालर रे झालर झालर रे झालर सोनेरी झालर. ठीक आहे, वो भी दिखाओ. अरे वेलकम मधली आहे ना ही अंकल, वो दिखा ना वो वाला फरक आहे ना, ग्लिटर जास्त आहे ना, सेम आहे. पिला 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 वाला तो ब्लॅक आणि गोल्डन मध्ये दाखव दिखाओ. वो कुछ एक पॅक आता ना 5 का, उसमें गोल्डन गोल्डन वो पार्टिकल्स येते, वो वाला नाही आहे. हे गोल्डन देतो, गोल्डन ये गोल्डन वो वाला दिखा ना, उसके बाजू का वो. और क्या ले सकते है? और अपने वो 27 नंबर है, 27 नंबर नहीं ऐसा नहीं, वो गोल्डन फुगा आता है वो भी दे दो. हाँ 27 नंबर दे दो. मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला आता 27 वर्ष पूर्ण झालेत. दारू शॅम्पेन लेट्स गो. 27 भेटला आणि ते हे घ्यायचं का तो पट्टा अॅनिव्हर्सरीचा? घे ना दोन घे. उसमें काय काय रहता अॅनिव्हर्सरी में? अॅनिव्हर्सरी का बेल्ट रहता ना, उसमें काय रहेगा लिखा हुआ? एवढं कुठे भाई, एक दे दो. चलो लावा ताकत. मार्केट में अपना वो दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे ना, तिकडनं आत आलात ना, तिथे बाजूला इथे मिरच्यांचं दुकान आहे. पुढे पुढे आलो की आपल्या काकाचं दुकान आहे. तर या तुम्ही नक्की. आपली बऱ्यापैकी सगळी शॉपिंग झालेली आहे. तर आता आलो आपण शोरूमला. तर हे एवढं सगळं सामान आपण घेतलेलं आहे आणि आता मी हे सगळं सामान आपल्या शॉपवर ठेवलं हरिनिवासच्या आउटलेटला. कारण मम्मी पप्पा जेव्हा रात्री, कारण मी रात्री लेट जातो घरी, तर रात्री जाताना घरी घेऊन जाईल. कारण मम्मी पप्पा जेव्हा झोपले असतील आणि मला डेकोरेशन करायला पण जरा सोपं पडेल. तर आता काय करूया? प्राईज घेतलेत खायला. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटतो. अॅनिव्हर्सरी रे अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. चला मंडळी, फायनली आपण आता घरी आलो आहे आणि मम्मी पप्पा झोपायला गेले, त्यांची झोपायची तयारी. मी एकदम कमी आवाजात बोलतो कारण थोडंसं तरी त्यांना हिंट लागली ना आपलं प्लॅन. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण आता करणार आहे डेकोरेशन. तरी आता वाजले 1:30. थोड्याच वेळापूर्वी आपण मम्मी पप्पांचं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि त्याचाच हा केक आहे. तोपर्यंत तुम्ही त्या छोट्याशा सेलिब्रेशनची एक झलक, एक व्हिडिओ बघा. तोपर्यंत मी हा केक खाऊन घेतो. अरे थांबला काय, जावा व्हिडिओ बघा. झाली व्हिडिओ. तर चला आता कामाला लागूया. तर त्यापूर्वी पहिले बघू ना तुम्ही मम्मी पप्पा झोपलेत का नाही. आठमध्ये बघतो मम्मी पप्पा.
झोपलेत मम्मी पप्पा, तर आता आपण डेकोरेशनला सुरुवात करूया. तर माझा आता डोक्यात चाललंय की जी वॉल आहे इकडे ते आपलं सगळं डेकोरेशन सामान लावून द्यायचं. म्हणजे पहिले एक म्हणजे जी झालर घेतली आपण ती सगळं डिफेन त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरीचे वॉर्ड लागले. आणि मला भीती एवढंच बसली की मम्मी कारण कधी कधी उठते पाणी वगैरे प्यायला, तर त्याच्यामुळे मला भीती आहे. तर होईल ते होईल तसंच आपण स्टार्ट करूया लगेच. तो मंडळी आपला सगळं सामान आहे त्या पिशवीमध्ये, तुम्ही पहिले काढून घेतो चला ते आपण असो. मंडळी पहिले मी जी झालर ती लावून घेतो. पेनिव्हर्सरीचे लेटर्स आहेत ते आपल्याला इकडे असे लावायचे आहेत. हे एकदम भारी दिसते. हे सगळ्यात जास्त मम्मीला आवडणार आहे कारण मम्मीला असे सरप्राईज जर असतात ते बघ. अरे आबेदा आवाज नको ना म्हणून. आबेदा ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी. सुंदर दिसते एकदम सुंदर. तर मंडळी फायनल बघा कसं दिसतंय. म्हणजे मी तरी हे पहिल्यांदा केलं एवढं सगळं, तर मला काही यातला काही एक्सपिरियन्स नव्हता. मी माझ्या अंगातला क्रिएटिव्हनेस बाहेर काढला आणि सगळं केलं आहे. तर कसं वाटतं तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या तुम्ही पण असं काहीतरी सरप्राईज द्या. आता हे सगळं झालं आहे. आता मला एवढा सगळा जो हा कचरा पडला आहे बघा हा सगळा झाडू मारून घ्यायचा. सगळा झाडू मारून घेतो आणि मी काय करू कारण मम्मी तर लवकर उठते आणि मी झोपून राहिलो तर हे सरप्राईजचं शूट नाही करता येणार. तर मला जागा राहायला लागणार आहे. ठीक आहे मी जागा राहतो. पहिले झाडू काढून घेतो आणि मग डायरेक्ट तुम्ही आता मम्मीचा तुम्ही रिएक्शन बघा. चला दी नेक्स्ट डे. अरे रात्री मला सकाळी मला झोपायला म्हणजे लेट उठलोय कारण मला खूप महत्वाची आहे. पण सकाळी मम्मी पप्पांना डायरेक्ट सरप्राईज भेटला कारण पप्पा आम्ही जेव्हा बाहेर आले उठल्यानंतर तेव्हा पप्पा निघत गेला. पप्पा मी सगळं रात्री सरप्राईज प्लॅन केलेला तर तुम्हाला मी सकाळी जर झोपलेलो मला तुमची रिएक्शन व्हिडिओ शूट नाही करता आली. म्हणजे सकाळी तुम्ही उठले आणि तुमची रिएक्शन काय होती ती मला सांगा कारण मी शूट करायचं होतं मला राहून गेलो. मी आश्चर्यचकित झालो. अरे 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 मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण तुमच्या मम्मी पण अशा काही ना काहीतरी प्लॅन्स आणि सरप्राईज द्या आणि त्यांना पुश करा. तर चला मंडळी येतो. आपल्याला एक चॅलेंज आहे हा बलून खाली पडू नाही द्यायचा. जर तुझ्याकडनं पडला तर तू हारला, माझ्याकडून पडला चल ना बघू ना ये ना स्टार्ट हा केला चल करू स्टार्ट. माझ्याकडनं मी स्टार्ट केला मग तू मारणार. एकदाच एकदाच हा एकदाच मारायचा तू. मी मारणार आता मग मी मारला की तू मारायचा. मग आता मी पडला 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 जिंकलो जिंकलो जिंकलो.
जिंकलो मी. लेट्स गो. बोल या गेम साठी लाईक करा. या गेम साठी लाईक करा. लेट्स गो.